हेलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? नक्कीच ठीक असाल, स्वस्त असाल, खुश असाल, मस्त असाल आणि आपल्या आरोग्याची काळजी घेत असाल. तर हँडी होमिओपॅथीमध्ये आज आपण लहान मुलांमध्ये जायफळ किती प्रमाणात द्यावं, कसं द्यावं, लहान मुलांमध्ये हे उत्तम औषध आहे, त्याचे काय काय फायदे लहान मुलांमध्ये आहेत याविषयी बोलणार आहोत. जायफळ म्हणजे नटमेग. मागील भागामध्ये आपण जायफळ मोठ्या माणसामध्ये काय काय काम करतं, मोठ्या माणसामध्ये काय काय शारीरिक बेनिफिट्स किंवा हेल्थ बेनिफिट्स आपल्याला मिळू शकतात जर आपण जायफळाचा उपयोग केला, ते आपण बघितलेलं आहोत. तर हो, जायफळ हे एक उत्तम औषधी, आरोग्यवर्धक, अत्यंत गुणकारी, बहुमूल्य औषधी आहे जी लहान मुलांमध्ये तसंच मोठ्या माणसामध्ये तुम्ही वापरू शकता. तर मोठ्या माणसामध्ये जायफळ तुम्ही किती प्रमाणात देऊ शकता, कशा माध्यमातून देऊ शकता व कुठच्या कुठच्या आजारातून देऊ शकता याविषयी आज आपण बोलणार आहोत. तर मी डॉक्टर अदिती, गेली 15 वर्ष मी होमिओपॅथी प्रॅक्टिस करते, तसंच होमिओपॅथी औषधांबरोबरच मी अशी नॅचरल मेडिसिन्स वापरते की जी आजकाल दुर्लक्षित झालेली आहेत. तर आपण आजकाल ही जी दुर्लक्षित झालेली नैसर्गिक औषधं आहेत ती आजीबाईच्या बटव्यासारखी काम करतात व त्या औषधांचे अतिशय हे चांगले हेल्थ बेनिफिट्स आहेत जे मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये मला मिळालेले आहेत व जे मला फायदे माझ्या प्रॅक्टिसच्या अनुभवावरून मिळालेले आहेत त्याच हेल्थ रेमेडीज मी तुमच्याशी शेअर करत आहे. तर तुम्ही नक्कीच वापरून बघा. तर जायफळ, ज्याला इंग्रजीमध्ये नटमेग म्हणतात, हे तुम्ही आजारामध्ये दिल्यावर तुमच्या बाळांच्या शरीरावर किंवा मोठ्या माणसांच्या शरीरावर काय बहुमूल्य काम करते याविषयी आज मी माहिती देत आहे. तर चला जाणून घेऊया. मागच्या भागात मी सांगितल्याप्रमाणे जायफळ याला इंग्रजीमध्ये नटमेग म्हणतात आणि हे एक उष्ण प्रकृतीचं फळ आहे. त्यामुळे उष्ण प्रकृतीच्या माणसांना देताना हे थोडं कमी प्रमाणात द्या किंवा जपून द्या. तर लहान मुलांमध्ये जेव्हा तुम्ही जायफळ कधी देऊ शकता, लहान मुलांमध्ये वरच्यावर तुम्हाला थंडीचा त्रास होत असेल किंवा थंडीच्या दिवसांमध्ये वरच्यावर छाती भरणे, खोकला, सर्दी, ताप, पडथळ असे आजार दिसतात तेव्हा तुम्ही जायफळ द्या. जायफळ एक उत्तम औषधी म्हणून काम करतं आणि लहान मुलांमध्ये हे आजार अतिशय नैसर्गिकरित्या शरीरातून बाहेर टाकण्यासाठी मदत करतं. लहान मुलांची इम्युनिटी पॉवर कमी असल्यामुळे अशा आजारांना ते वरच्यावर बळी पडत असतात आणि तुम्ही प्रत्येक वेळी त्यांच्यावर औषधांचा मारा करत राहिल्यात, मेडिकेटेड केमिकलयुक्त औषधे देत राहिल्यात, तर त्यांच्या इम्युनिटी पॉवर वाढत नाही. अशावेळी तुम्ही जायफळसारखे नॅचरल रेमेडीज जे मी शेअर करत आहे ते तुम्ही नक्कीच वापरून बघा. मुलांची इम्युनिटी पॉवर पण वाढण्यासाठी मदत होईल, तसंच मुलांमधील जे आजार आहेत ते नैसर्गिकरित्या कोणत्याही मेडिकेटेड वस्तूंचा वापर न करता बाहेर पडण्यासाठी मदत होते. तर जायफळमुळे तुम्हाला कुठच्या कुठच्या आजारामध्ये रोगप्रतिकार शक्ती मिळते किंवा जर आजार झाला असेल तर तो बाहेर काढला जातो, तर जायफळ हे एक बौद्धिक क्षमता वाढवणारे फळ आहे. जायफळमुळे लहान मुलांमधील मेमरी पॉवर वाढते, तसंच पचनाचे जे काही आजार असतील तर ते कमी होतात. लहान मुलांची इम्युनिटी पॉवर नॅचरली वाढण्यासाठी मदत होते, तसंच लहान मुलांमध्ये अजीर्ण, अपचन, काहीही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम्स असतील तर हे जायफळमुळे कमी होतात. तर जायफळमुळे मेनली थंडीच्या दिवसांमध्ये होणारा सर्दी, ताप, खोकला, पडसं हे आजार वरच्यावर होत असतील तर ते पूर्णपणे कमी होतात जर तुम्ही रोज जायफळचं ॲप्लिकेशन मी सांगितल्याप्रमाणे केलात तर. तर चला जाणून घेऊ. थंडीच्या दिवसामध्ये जायफळ हे लहान मुलांमध्ये एक अत्यंत गुणकारी औषध सिद्ध झालेलं आहे आणि मी त्याचे अनुभव स्वतः घेतलेले आहेत. जर तुम्ही जायफळ लहान मुलांमध्ये देत असाल तर कसं द्याल? जर 3 महिन्याच्या खालील बाळ असेल तर जायफळ तुम्ही सहाणेवर आईचं दूध घेऊन त्या दुधात उगाळून लहान मुलाच्या डोक्यावर आणि छातीवर लेप काढू शकता जेव्हा त्याला वरच्यावर सर्दी, ताप, खोकला होतो तेव्हा. जर तुम्हाला जायफळ 3 महिन्याच्या वरील मुलांसाठी वापरायचं असेल तर हे औषध तुम्ही सहाणेवर आईच्या दुधात घासून किंवा मधात घासून तुम्ही त्याला इंटरनल ॲप्लिकेशन देऊ शकता. हा 3 महिन्याच्या खालील मुलांमध्ये आपण त्याचं एक्स्टर्नल ॲप्लिकेशन देतो आणि 3 महिन्यापासून 6 महिन्याच्या मुलांमध्ये त्याचं इंटरनल ॲप्लिकेशन दुधातनं किंवा मधातनं देऊ शकतो. एक चिमूट ह्याच्यासाठी 3 ते 6 महिन्याच्या बाळासाठी एक चिमूट जायफळ हे पुरेसं आहे. 6 महिन्याच्या वरील मुलांना तुम्ही त्याची पूड करून मधातून साठवून देऊ शकता किंवा दुधात उगाळून पोटात दिलात तरी पण चालू शकतं. 3-6 महिन्याच्या वरील मुलांसाठी 2 चिमूट जायफळ हे पुरेसं आहे. जायफळ तुम्ही लहान मुलांना देताना किंवा लेप करताना शक्यतो संध्याकाळच्या वेळी लावा आणि हे थंडीत उत्तम औषध असल्यामुळे थंडीच्या दिवसात ह्याचा वापर करा, म्हणजे शरीरात उष्णता राहण्यासाठी मदत होते कारण जायफळ हे उष्ण प्रकृतीचं फळ आहे. थंडीच्या दिवसात जे वरच्या आजारी मुलं पडत असतात थंड हवामानामुळे जे त्यांना आजार होतात त्या सगळ्या आजारांमध्ये जायफळ हे गुणकारी औषध आहे.
अशा वेळी तुम्ही जायफळचा वापर करा, म्हणजे हे वरच्यावर थंडीच्या दिवसामध्ये होणारे आजार कमी होतीलच, पण मुलांची इम्युनिटी पॉवर बूस्ट होईल व मुलं अशा आजारामुळे वरच्यावर बळी पडणार नाहीत. जर तुम्ही लहान मुलांना हे औषध संध्याकाळचं दिलात तर बाळ शांत झोपण्यासही मदत होते, कारण जायफळ हे एक अनिद्रेसाठी चांगलं औषध आहे. संध्याकाळच्या वेळी दिल्यामुळे बाळ एक शांत झोप काढतं, त्याच्यामुळे बाळाची इम्युनिटी पॉवर पण वाढण्यासाठी मदत होतं. तर हे झाले जायफळाचे लहान मुलांमधील उपयोग. जर एखाद्या मुलांना संडासचा प्रॉब्लेम असेल किंवा उष्ण प्रकृतीचं बाळ असेल तर जायफळाचा वापर करताना जरा जपून करा, कारण उष्ण प्रकृतीचं फळ असल्यामुळे मुलांच्या अंगात उष्णता वाढण्याची शक्यता असते. जर तुम्ही गरमीच्या दिवसात लहान मुलांमध्ये जायफळ दिला तरी पण ते कमी एकदम कमी प्रमाणात द्या, कारण जायफळ हे उष्ण प्रकृतीचं फळ असल्यामुळे थंडीच्या गरमीच्या दिवसात मुलांमध्ये उष्णता वाढू शकते. तर जायफळ हे बहुगुणी बहुमूल्य आणि आजकाल दुर्लक्षित झालेलं नॅचरल मेडिसिन असल्यामुळे तुम्ही ह्या मेडिसिनचा नक्कीच उपयोग करून बघा. जर तुम्हाला लहान मुलांमध्ये आऊ संडास दिसला, आऊ संडास म्हणजे काय तर संडासामध्ये शेंबूड मिक्स असतं आणि हे पोटात मुरड होते आणि लहान मुलं मुरड होलं पोट आवळून धरतात व मोठ्या मोठ्या रडतात आणि संडास करतात. संडासची क्वांटिटी जास्त नसते, खरं ह्या संडासामध्ये तुम्हाला शेंबूड दिसतं. अशावेळी तुम्ही आव संडासमध्ये लहान मुलांना जायफळ चाटून करून द्या, ह्याचे उत्तम रिझल्ट तुम्हाला आव संडासमध्ये मिळतात किंवा आव संडास कमी होतो. एक चिमूट सकाळ आणि एक चिमूट संध्याकाळ जर तुम्ही 6 महिन्याच्या वरील बाळांना दुधात न दिलात आव संडास कमी होतो, किंवा मधातून उगाळून त्याचं चाटण करून द्या. आव संडास 2 ते 3 दिवसात कमी होते, तुम्हाला कोणत्याही औषधाची गरज पण लागत नाही. हे मी स्वतः माझ्या मुलामध्ये घेतलेला अनुभव आहे, त्यामुळे हे जे उपाय आहे ते तुम्ही नक्कीच करून बघा. आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून हा व्हिडिओ तुम्हाला बऱ्याच तुमच्या रिलेटिव्समध्ये फ्रेंड्सपर्यंत जाईल आणि ज्यांना खरंच ह्या औषधाचा फायदा पाहिजे आहे त्यांच्यापर्यंत हा ह्या औषधाचा फायदा पोहोचेल. तर असंच नवनवीन व्हिडिओ बघत राहा, असंच भेटू नवनवीन भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.